नमस्कार। गली से गलियारे तक, सड़क से मंत्रालय तक, हर खबर पर नजर। आप देख रहे हैं नेटवर्क महानगर। बाला साहब की शिवसेना की पहले शाखा की आज उद्घाटन सोलह होने जा रहा है। बहुत शुभ दिन है। 180 की शाखा आज उद्घाटन सम्माननीय हमारे खासदार राहुल शेवाल जी इनके हाथ से होने वाला है। इसी के लिए हम लोग सभी उपस्थित है, सभी पदाधिकारी है। और कहना इतना ही कहूंगी मैं कि मैंने इतने बरस काम किया है शिवसेना के चार शब्द के साथ में, कि वो बाला साहब की शिवसेना हो या हमारी सबकी शिवसेना है। और इस शिवसेना के चार शब्द के साथ में हम काम करने जा रहे हैं, जो हमारे सम्माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, उनको जब मैंने देखा कि उनकी काम की जो पद्धत है, ये काम करने का उनका रिवाज है, हर व्यक्ति को साथ में लेके वो चलते हैं और हर छोटे से छोटे आदमी का वो काम करना चाहते हैं। और इसी के लिए हमको इतना ही कहना है कि इस पूरे वार्ड में हर एक का काम होना चाहिए। फिर किसी भी तरह का काम होने के लिए हमें सभी लोगों से मिलना है, यहाँ की समस्या छुड़ानी है। महिलाओं का बहुत सारा प्रश्न है, उनके साथ में बैठ के उनके प्रॉब्लम सॉल्व करने हैं। और आज इसी के लिए ये उद्घाटन के लिए हम यहाँ आए हैं। आज या ठिकाणी विभाग क्रमांक 11 सायन कोळीवाडा विधानसभेतील शाखा क्रमांक 180 या शाखेचा लोकार्पण सोहळा आमचे सन्माननीय खासदार, त्याचप्रमाणे लोकसभेतील गटनेते, आमचे संपर्क नेते राहुल शेवाळे साहेब, त्याचप्रमाणे महिला संपर्क प्रमुख कामिनीताई शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे। या ठिकाणी शाखेचा सोहळा, उद्घाटन करण्याचा सोहळा हा एक 8 दिवसापूर्वीच आमचा निर्णय झाला होता। आणि दुग्ध शर्करा योग आज पहा की या शाखेतूनच नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आमच्या तृष्णाताई, त्यांनी 2 दिवसापूर्वीच निर्णय घेतला शिंदे साहेबांच्या बरोबर येण्याचा, आणि आज या शाखेच्या उद्घाटनात त्या स्वतः देखील इथे आहेत। मी विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की शिव कोळीवाडा सायन कोळीवाडा विधानसभा जी आहे, या विधानसभेच्या या शाखेच्या उद्घाटनानंतर या उरलेल्या ज्या 7 शाखा आहेत, त्याचं देखील उद्घाटन एवढ्याच दिमागदार सोहळ्यामध्ये होईल। आणि आपण पाहाल आमचे सर्व या ठिकाणचे पदाधिकारी, या ठिकाणी माझ्याबरोबर माझ्या सहकारी या ठिकाणी महिला विभाग प्रमुख आहेत वैतीताई, त्याचप्रमाणे माझे सहकारी विभाग समन्वयक आहेत देवेंद्रजी, त्याचप्रमाणे अविनाश गावडेजी आहेत, इथले सर्व शाखा प्रमुख आहेत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व या विभागातील प्रभाग आणि इथली विधानसभा या ज्याप्रमाणे पूर्वी वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार जो झंझावात आणि जो जोश जल्लोष शिवसेनेमध्ये आपल्याला दिसायचा, तोच जल्लोष आज आपल्याला या शाखेच्या उद्घाटनामध्ये दिसत आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये मग ती निवडणूक महानगरपालिकेची असू द्या किंवा विधानसभेची असू द्या किंवा लोकसभेची असू द्या, या विधानसभेमधून जास्तीत जास्त मतदान हे शिवसेनेच्या उमेदवाराला असेल, महायुतीच्या उमेदवाराला असेल, असा विश्वास आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकसंख्येवरून आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या जुन्या शिवसैनिकांवरून, म्हणजे जे शिवसैनिक आजपर्यंत शिवसेनेबरोबर होते, बाळासाहेबांच्या विचारांबरोबर होते, ते सगळे शिवसैनिक आज एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत, राहुल शेवाळे यांच्या विचाराने आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करायला तयार आहेत, याचा मला विभाग प्रमुख म्हणून सार्थ अभिमान आहे। आज जो आपने देखा होगा की आज सायन कोळीवाडा की सबसे पहिली शाखा का उद्घाटन हो रहा है, और इतने कार्यकर्ताओं में शिवसैनिकों में इतना उत्साह है कि आप देख सकते हैं कि इन्होंने पूरा, मैं तो बोलता हूँ पूरे मुंबई को एक भगवा मैं यहाँ पे रंग दिया है, जिस तरह से कार्यकर्ताओं में उत्साह है। और ये आपको हम इस चैनल के माध्यम से बताना चाहते हैं कि विरोधी जो बैठे हैं हमारे सामने, आप देख लीजिए कि शिंदे साहब ने एक अपना छोटा सा कारवा स्टार्ट किया था,
आज लोग उनके साथ जुड़ते जा रहे हैं और ये जो शिवसेना की जो ताकत है आने वाले दिनों में और बढ़ती जाएगी। आने वाले दिनों में जो महानगर पालिका का जो चुनाव है, लोकसभा का है, विधानसभा का है, ज्यादा से ज्यादा लोगों का यही मत है कि हमें आने वाले दिनों में एकनाथ शिंदे जी की जो शिवसेना है उनको हमने जिताना है। जिताने का कारण आप जानते हो कि एक साल में जितने निर्णय हमारी सरकार ने लिए है, इसके पहले कई सरकारें आई लेकिन उनके निर्णय तो होते नहीं थे, सिर्फ आश्वासन होते थे और आश्वासन को लेके पब्लिक त्रस्त हो चुकी थी। या शाखा आज या शाखेचं जे उद्घाटन होत आहे ते आमचे श्री अविनाश गावडे यांच्या प्रयत्नांमुळे होत आहे। त्या अविनाश गावडे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेना शाखा हे एक न्याय मंदिर आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जो एक विचार दिलेला आहे, जो आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की शाखेच्या माध्यमातून लोकांना न्याय द्यायला पाहिजे आणि ते न्याय द्यायचं काम या शाखेच्या माध्यमातून होईल हा मला संपूर्णतः विश्वास आहे। या शाखेचे सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख, गटप्रमुख, सर्व महिला आघाडी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी या जनतेला न्याय देतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो एक संकल्प केला आहे बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा, हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचा, तो संकल्प पुढे नेण्याकरता पण या शाखेच्या माध्यमातून काम